आता इतर घडामोडी पाहूयात सुपर फास्ट। पालघरमध्ये लसीकरण केंद्रावर अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला। सर्व केंद्रांवर फक्त महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवली जात होती। सातपाटी, सफाळे, पालघर आणि ग्रामीण भागातील केंद्रांवर महिलांनी मोठी गर्दी केली होती। ढिसाळ नियोजनामुळे सातपाटी आणि सफाळे आरोग्य केंद्रावर टोकन घेताना गोंधळ उडाला। गर्दीवर नियंत्रणासाठी चक्क पोलिसांना बोलवावं लागलं। दिवाळीपर्यंत राज्यात शाळा सुरू करण्यास टास्क फोर्स अनुकूल नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। शाळांबाबत टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसारच निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केले। तर ज्या कॉलेजमधील 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांचं, प्राध्यापकांचं आणि मुख्याध्यापकांचे दोन्ही डोस झालेले आहेत ती महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नाही असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। लॉकडाऊन टाळायचं असेल तर कोणी किती चिथावलं तरी त्याच्या चिथावणीला प्रतिसाद देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। मुंबईतील कलिना सांताक्रूज परिसरातील बाल कोविड रुग्णालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठांनी बाल कोविड सेंटरची निर्मिती केली। ऑक्सिजन साठ्यात फार विशेष वाढ झाली नसल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नाशिकमध्ये पहिल्यांदाच कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1000च्या खाली आलेली आहे, तरी देखील धोका कायम असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय। बेड संख्या आणि ऑक्सिजन साठा मुबलक आहे। तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 1000 बेडची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देखील भुजबळ यांनी दिली। सांगलीत रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात दलित महासंघानं अनोखं आंदोलन केलं। आंदोलनकर्ते अर्धनग्न होऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झोपले आणि मोठमोठ्यांनी त्यांनी घोषणा दिल्या। लवकरात लवकर महापालिका क्षेत्रातील खड्डे बुजवण्याची मागणी दलित महासंघानं केली, नाहीतर संबंधित अधिकाऱ्याला याच खड्ड्यात गाडण्याचा इशारा दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांनी दिला। मुंबईत कुर्ला, साकीनाका, जरीमिरी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। दुरुस्ती करण्यासाठी महापालिका कोट्यवधींचं टेंडर काढत असले तरी देखील हा त्रास दरवर्षीचाच झालाय, त्यामुळे वाहन चालवणं कठीण होतंय। ठाणे शहर देखील सध्या खड्डेमय झालेलं। ठाण्यातील प्रत्येक महत्त्वाच्या नाक्यावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। ठाण्यातील तीन हात नाका या ईस्टर्न हायवेच्या मार्गावर रोज हजारो गाड्या ये जा करतात। खड्ड्यांमुळे वाहनांचं नुकसान होतं आहे, अपघातांची संख्याही वाढली। रस्त्यांची एवढी दुरवस्था होऊन देखील प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वाहनधारकांची आहे। मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे। या वृत्तात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत निषेध नोंदवला। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे। रस्ते दुरुस्त न केल्यास आरपीएनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। चंद्रपुरात सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्याविरोधात आंदोलन केलं। प्राचीन महाकाली मंदिर परिसरात खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत। या भागातील चारही नगरसेवकांचं रस्त्यांच्या स्थितीबाबत मौन आहे। रस्त्यांच्या निकृष्ट कामामुळे महापालिकेच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। कोपरगाव शहरातील उपनगरातील विद्युत दिव्यांच्या खांब्याखालीच अंधार आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांनी विद्युत खांबाखाली मेणबत्त्या लावत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं। कोपरगाव शहरातील हनुमाननगर या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत पथदिवे बंद आहेत आणि ते सुरू करण्याची मागणी वारंवार होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील साखळी गावात एका वृद्धावर वाघानं हल्ला केला। आठवड्यातील ही दुसरी घटना आहे। नागडोरी वनपरिक्षेत्र जंगलाने व्यापलेलं आहे आणि या ठिकाणी वाघाचा वावर आहे। काही दिवसापासून वाघ गावाशेजारी येऊ लागलाय, तसंच गुरचाऱ्याला येणाऱ्या गुराख्यांवर देखील त्यांनी हल्ला केलाय। वाघाला जेरबंद करण्याची मागणी होते। नंदुरबारमध्ये तोरणमाळ विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचना दिली। तोरणमाळ विकासासाठी 517 कोटी रुपयांचा विकास आराखडा पर्यटन विभागाकडे सादर करण्यात आलाय। धडगाव तालुक्यातील शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विकास आराखडा सादर केला। मुंबईतल्या मिठी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका 604 कोटी रुपये खर्च करणार आहे। कुर्ला येथील सफेद पूल आणि बापट नाला अशा दोन नाल्यातील मलजल थेट मिठी नदीत जातो। मिठी नदीचं प्रदूषण त्यामुळे वाढतं आणि हे मलजल आता 6.7 किलोमीटरच्या बोगद्यातून धारावी मलजल केंद्रात वळवण्याचा प्रकल्प महापालिकेने आखला आहे आणि त्यासाठी प्रस्ताव देखील स्थायी समितीत मंजूर झाला आहे। आरोग्य विभागाची मेगा भरती सुरू झाली। 3416 जागांसाठी भरती आहे। या नोकर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात आले आहेत, मात्र या भरतीसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसाठी एकही जागा आरक्षित ठेवली नाही। ऐनवेळी आरक्षणाचा कॉलम नसल्याचं लक्षात आल्यानं या पाल्यांमध्ये नाराजी पसरली। आरक्षित जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात गॅस दरवाढीच्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन केलं. पुण्याच्या स्वारगेट चौकात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. केंद्र सरकारमुळे महिलांचं आर्थिक नियोजन कोलमडून गेलं आणि यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचं चाकणकर यांनी म्हटलंय. घरगुती गॅस दरवाढ कमी करण्यासाठी सोलापुरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. तोंडाला काळी फीत बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचे दर 25 रुपये 50 पैशांनी वाढलेत. वारंवार आंदोलन करून देखील केंद्र सरकार लक्ष देत नसल्यानं हे मूक आंदोलन करण्यात आलं. अहमदनगरच्या कोपरगाव शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील चर ओव्हरफ्लो झाल्याचे रस्ते अक्षरशः जलमय झाले तर खडकी येथे मध्यवर्ती लोकवस्तीतील पाटबंधारा विभागाचा नाला देखील वाहून गेला. त्यामुळे अरुंद पुलामुळे नाला ओव्हरफ्लो झाला आणि नागरी वस्तीत पाणी घुसलं. नाले साफ केले नसल्यामुळे घरात पाणी शिरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. पालघर जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे पालघर बोईसर रस्त्यावरील मुख्य रस्ता काही काळ पाण्याखाली गेला होता. तसंच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर देखील सखल भागात पाणी साचलं. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. सूर्य आणि वैतरणा या प्रमुख नद्याही ओसंडून वाहत आहेत. धामणी धरणाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचे 6 पैकी 4 दरवाजे उघडण्यात आले. पावसामुळे जिल्ह्यातील मोठे मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथील वान धरण 75% भरले. या दोन्ही दरवाजातून 85.91 घनमीटर प्रतिसेकंदानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक शहापूर तालुक्यातील भातसा धरण आहे. ते पूर्ण भरून वाहू लागले. गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात आणि धरण क्षेत्रात सातत्यानं चांगला पाऊस पडतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात धरण पूर्णपणे भरलं होतं. धरणाचे दरवाजे काही अंश आता उघडण्यात आलेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रायगड जिल्ह्यातल्या मच्छीमारांच्या जाळ्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोळंबी सापडते. खराब हवामानामुळे बोटी खोल समुद्रात जात नसल्या तरी जवळपास मच्छीमारी करणाऱ्या बोटी अलिबाग जेट्टीवर आल्या. या बोटींवरील मच्छीमारांना कोळंबी सापडली मात्र भाव नसल्यानं मच्छीमार वर्ग नाराजी व्यक्त करत आहेत. वाशिम पोलिसांनी अवैध 8,91,000 गुटखा जप्त केला. रात्री गस्तीवर असलेल्या मालेगाव पोलिसांना शहरात पहाटे एका संशयास्पद टेम्पोरिसला चौकशी केली असता त्यात 8,91,000 गुटखा सापडला. राज्यात गुटख्यावर बंदी आहे. त्यामुळे गुटखा आणि टेम्पोसह पोलिसांनी एकूण 15,91,000 मुद्देमाल जप्त केला. तसंच गाडी चालक आणि क्लिनरला अटक केली. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात व्यंकट सदन या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानाचा स्लॅब कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ही इमारत रिकामी केली असून स्ट्रक्चरल ऑडिट नंतर रहिवाशांचा निर्णय महापालिका घेईल. गंभीर बाब म्हणजे गेल्या काही महिन्यात उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळण्याची ही चौथी घटना आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. दलित समाजातील मृतावर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला विरोध करण्यात आला. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगावमधील ही धक्कादायक घटना आहे. या प्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे. माळेवाडी बोरगावमधील मातंग समाजातील धनाजी साठे यांचं शुक्रवारी निधन झालं होतं. शिवछत्रपती हा राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्राप्त आट्यापाट्या खेळाडू प्रवीण वहाले नागपुरात एका पेट्रोल पंपावर काम करत कुटुंब चालवत आहेत. प्रवीण वहाले यांनी 1991 ते 2007 दरम्यान तब्बल 14 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. 8 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकासह अनेक पदकं त्यांनी जिंकलेली आहेत. 2006 आट्यापाट्या खेळासाठी शिवछत्रपती पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातर्फे पोलिसांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर भरवण्यात आलं होतं. नायर रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम झाला. यात वरळी पोलीस ठाण्यातील 100+ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे डोळे तपासण्यात आले. दृष्टीदोष, मोतीबिंदू आणि मधुमेह, रेटिनोपॅथी यासह विविध आजारांची यावेळी तपासणी करण्यात आली. मंत्री एकनाथ शिंदे अडचणीत सापडले असून ते वेगळा मार्ग शोधत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान वसईमध्ये त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी राज्यात पडलेल्या खड्ड्यांवरून त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. नगरविकास खातं हे मातोश्रीवरून चालवलं जाते. शिंदे हे केवळ सहीपुरते असून ते मार्ग शोधत असल्याचं राणे यावेळी म्हणाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधींना सांड म्हणणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी आता अजब स्पष्टीकरण दिले. आपल्या विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी शेतातील बैलांचं उदाहरण दिले. एक काम करणारा बैल आणि एक काम न करणारा बैल असं उदाहरण देत काँग्रेसनं आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं रावसाहेब दानवेंनी सांगितलं.
जालन्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केलं। दानवेंच्या बॅनरला जोडे मारत अंबड तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। दानवे यांनी राहुल गांधी विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलाय। बदनापूर येथील जनसंवाद यात्रेत राहुल गांधी गावाला आणि देवाला सोडलेला सांड असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलं। बैलगाडा शर्यतीवरून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांमध्ये कलगीतुरा सुरूच आहे। पुण्यातल्या मंचरमध्ये एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र आले होते। त्यावेळी आढळराव पाटलांनी 15 दिवसांच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला, तर गृहमंत्र्यांनी गुन्हे लवकरच मागे घेणार असल्याचं सांगताच याचा अर्थ पुन्हा कायदा हाती घ्यायचा असं नाही असं आढळरावांना टोला आणला। यंदाच्या रक्षाबंधनावरही कोरोनाचं सावट दिसतंय। राख्या बनवणारे अनेक कामगार गावांमधून परत न आल्यामुळे मुंबई ठाण्यात राख्यांची आवक 40% घटली आहे। त्यामुळे यंदा राख्यांचे दरही काहीसे चढे आहेत। दुसरीकडे राख्यांचा ट्रेंडही यंदा काहीसा बदलला आहे। वडापाव, पाणीपुरी, मसाला डोसा, पिझ्झा अशा डिझाईनच्या राख्यांना मागणी वाढली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आळणी येथील स्वाधार प्रकल्पातल्या दिव्यांग मुलींनी झाडांच्या बियांपासून पर्यावरणपूरक राख्या बनवल्यात। मातीच्या आकर्षक गणेश मूर्ती बनवल्यात। बौद्धिक क्षमता कमी असली तरी शिक्षकांनी शिकवलेलं काम आणि दिलेली जबाबदारी या मुलींच्या हातांनी चांगलीच पार पडली। आता या गणेश मूर्तींची स्टॉल लावून विक्री केली जाणार आहे, तर राख्या इतर शाळेतील मुलांना मोफत वाटल्या जाणार आहेत। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे